आपल्याला निसर्गानं भरभरवून दिलेला आहे. या ठिकाणी प्रचंड असा पाऊस, त्याचबरोबर अनेक नैसर्गिक वनसंपदा या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर चंदगड तालुक्याला जे प्राचीन असं वैभव आहे ते म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये अनेक धार्मिक प्रसिद्ध स्थळं आहेत. त्यामध्ये इब्राहिमपूर येथील पांडव मंदिर आहे, त्याचबरोबर बागेलगे येथील मंदिर किंवा हेरे येथे असणारं प्राचीन नागनाथ मंदिर, त्याचप्रमाणे प्रसिद्ध असणारं कोरज या ठिकाणी असणारी ही प्राचीन पांडवकालीन शिव मंदिर, या ठिकाणी अनेक मंदिरं या एकाच ठिकाणी कोरज या गावामध्ये पाहायला मिळते. नमस्कार, आता आपण कोरज या गावामध्ये जी प्रसिद्ध प्राचीन पांडवकालीन मंदिरे आहेत त्या मंदिरामध्ये आहोत. खूप छान आणि अतिशय सुंदर आणि सुबकरित्या ही मंदिरं कोरलेली असून आपण या ठिकाणी जर यायचं झालं तर हा जो बेळगाव सावंतवाडी मार्ग आहे या मार्गावर नागनवाडी एक मोठं गाव आहे. नागनवाडी नजीकच हे कोरज गाव आहे. कोरज फाट्यापासून आपण अर्धा किलोमीटर आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अनेक पांडवकालीन मंदिरं पाहायला मिळतील. आपण जर कोरज गावामध्ये प्रवेश केल्यानंतर डावीकडं हा जो रस्ता येतो इथून पुढं सर्वप्रथम आपणाला या ठिकाणी मानकेश्वराचं प्राचीन मंदिर पाहायला मिळेल. त्याच्या पुढे एक शिव मंदिर आहे आणि आता आपण जिथं उभं आहोत ते नारायणी मंदिर आहे. या ठिकाणी या बाजूला उजव्या बाजूला कोरजाई देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. याच परिसरात मंदिरात अजून समोर पुढच्या बाजूला गेलं तर आणखी दोन तीन मंदिरं आपणाला पाहायला मिळतात. ही प्राचीन पांडवकालीन मंदिर असून एकसंध अशा या दगडामध्ये काही ठिकाणी जो काळा पाषाण म्हणतो त्या काळ्या दगडामध्ये कोरीवरित्या ही बांधलेली आहेत. त्याचबरोबर काही मंदिरं या ठिकाणी जो जांबा खडक म्हणतो त्या जांब्या खडकामध्ये ही बांधलेली आहेत. या ठिकाणी ही विशिष्टरित्या हेमाडपंथी शैलीची म्हणजे विशिष्ट रेषा खोबणी तयार करून ती एकमेकावर रचण्यात आलेल्या आहेत. आणि काळाच्या ओघात आपण पाहिलं तर या ठिकाणी या मंदिरांची आपण दुरावस्था झालेली पाहायला मिळतो. कारण का वारा भरपूर पडणारा या ठिकाणी पाऊस, त्यामुळे या मंदिरांची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. अलीकडच्या काळात हे जे कोरज ग्रामस्थ असतील किंवा हे जी मंदिरं आहेत ही जी पाच गावं आपण म्हणतोय, गंधर्वगड आहे, कोरज आहे, नागनवाडी आहे, कोनेवाडी आणि कुर्तनवाडी, या पाच गावांची ही मंदिरं आहेत. आणि या ठिकाणी जी महाशिवरात्री असते ते महाशिवरात्रीला या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम असतो. प्रचंड हजारो भाविक या मंदिरामध्ये येत असतात. या मंदिरांचे तितकंच देखरेख आणि त्यांची संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. हे ग्रामसुद्धा धडपडत असतात आणि त्यांना जर जे पुरातत्व खातं असेल किंवा प्रशासनानं लक्ष देऊन या मंदिरांची वेळीच डागडुजी करणं खूप गरजेचं आहे.
इथं हे जे शिवमंदिर आहे, मानकेश्वर मंदिर आहे, समोर एक मंदिर आहे, तिथं नारायण मंदिर आहे, अशी अनेक मंदिरं, कोरजाई मंदिर आहे, अशी अनेक मंदिरं आपणाला या कोरजा गावाला पाहायला मिळतील. खूप सुंदररित्या ही आपण पाहू शकताय. त्या काळी प्राचीन काळी ही जी मंदिरं आहेत आपण पाहू शकतोय की हेमाडपंथी शैलीतील कोणताही चुना किंवा सिमेंट यांचा वापर न करता त्यावेळी ही एकमेकावर थर विशिष्टरीच्या हे दगड रचून ही मंदिरं उभी करण्यात आलेली आहेत आणि अजूनही ही मंदिरं असून. नमस्कार, मी या कोरजगावामध्ये आहे. तर या कोरजगावातील ज्येष्ठ नागरिक तातोबा मुळीक मामा यांच्या ठिकाणी आलेलो आहे की त्यांनाच या ठिकाणी या मंदिरातील जी प्राचीन मंदिरं आहेत पांडवकालीन त्या मंदिरांची बरीच माहिती आहे. त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या. तर मामानो मला सांगा की जरा ही जी मंदिरं आहेत त्या मंदिरांचा थोडक्यात जरा माहिती सांगा कशी. मानकेश्वराचं मंदिर आहे. हां, अगोदर मुख्य कोरजाई. हां, कोरजाईचं मंदिर आहे. कोरजाई मुख्य म्हणजे गोळी गो त्याला काय हिंसा चालत नाही. हां, ती चांगली पावते कोरजाई दे कोरजाई पावते. हां, दुसरी मग बाकी आहे पूर्वी आहे पांढरी आहे मागली म्हणून आहे. तिला भई करकडे काही ते एक देवस्थान आहे ती झोपलेलं उघड्यावरच असते. असं त्या बारीक देवळाच्या पाठीमागे तिचं असं असते. हळद कुंकू म्हणा काय म्हणा तिथे काहीतरी घालायचं लागते. ते केल्याशिवाय ते गणतंत्र नाही, दुसरा कार्यक्रम चालू नाही. असं आणि हे मग काय हरिजनांचं सांगितलं ही तिथनं शिर मारलं ते उडालं इथे आलं. इथनं उडेच 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 कुठे गेलं सत्वा ह्याच्या बेळीभरच्या घोलाकडे. हां, तिथपर्यंत हरिजनांची जमीन झाली. हां, तिथून उडालं ते इकडी नांदवड्याच्या त्या वरच्या टेकास. हां, जांभूळ तिथे कवती गेल्या तिकडे रोडच्या साईडला तिथे तिथपर्यंत गेली हद्द ती हरिजनांची. हरिजन इकडे गेली नागनवाडी. पूर्वी इथं पेट होतं म्हणता बघा. पेट होती ती पेट होती म्हणजे मग ते बाजार भरायचा सगळं मेन गाव थोडंसं होतं पेट बाजार भरायचा या ठिकाणी. काय जे कार्यक्रम असला तर तिथेच व्हायचा. सप्ताह म्हणा काय म्हणा ते चिंचेचं झाड आहे तिथेच सप्ताह व्हायचा. त्या झरीला एकदा ती तिरीत आलेलं ते मामान माहिती आहे. हां, पांढरखेड दूध सारखं तिरीत आलेलं तर तिथे झरी म्हणजे जे पाणी आहे आता विहीर खोदायला तिथं उन्हाळ्या की पावसाळ्यात पाणी त्यातलं कधी कमी नाही. एक मोठा मोठ्या पाचच्या मोटार एवढं पाणी सतत व्हायचं संपूर्ण गावाला. तिथलं पाणी गावात असायचं दोन्ही साईडनं पिकं व्हायची. वायंगान उन्हाळी पिकायचं. पूर्वी हे कुणाच्या ताब्यात होतं म्हटलं हेरेकर. हेरेकर हेरेकरानं मग हळूहळू संस्थानिक हेरेकर. हां, हळूहळू मग इथनं मग ते गेल्यानंतर इथं बंगला कुंदेकर कुबल. हां, हे चांदेकरच्या गिरणीच्या समोर. हां, सगळं दिसतंय त्यांचा त्यांचीच जमीन त्यांची नाळीची बाग. आंब्याची बाग कलंबी सगळी बाग मोठी होती तिकडवर सगळी वरपर्यंत. कधी चार पाच एकर जागा आहे ती पसायचं एवढी अशी व्हायची. मग ती सगळी हळूहळू हळू नोकर होते दोन वरनं ते पाणी ते झाडाने आणायचं दररोज पाटण. यांच्या म्हणा आमच्या म्हणा तिथं घराजवळनं पाट असा पाट होता. दररोज गाडी होता काय पान पडलेलं काय खोर घेऊन निसता फिरत राहिलं. पाणी सतत इथे यायचं. आता या मंदिरांची देखरेख वगैरे कोण पाहते. पाच गावाने बघायचं. पाच गाव. हां, पाच गाव. पाच गावांकडे सगळं आहे ते. पाच गावांनी बघायचं. आणि यात्रा वगैरे कवा असते. फेब्रुवारी. फेब्रुवारी माही असते. हां, फेब्रुवारी. हां, ती काय तारीख जशी स्थिती आहे तशी परत आरती तीन पट होत चालले इथे मानकेश्वरा आरती. हां, जत्रे दिवशी नाही आधी दसरा दसऱ्याला. दसऱ्याला आणि दिपवाळी आणि नंतर मग शेवट त्या जत्रेला तिकडे दोन पट इथेच तळ्याजवळ त्या देवळाला. म्हणजे या कोरजगावाला मोठा इतिहास आहे. कोरज आणि ही जी आजूबाजूची जी पाच गाव इतिहास होता अगर ते सगळी संघटना इस्काटली कुणाचं कुणाचं काळानुरूप सगळं बदलत जातंय. धन्यवाद मामा.